नमस्कार, श्री स्वामी समर्थ। गुरु पौर्णिमा उत्सव 2023 एवढा सुंदरप्रमाणे साजरा होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती। श्री स्वामी समर्थ वाडी 3 जुलै 2023 रोजी जो उत्सव साजरा केला गेला तो केवळ स्वामीजींच्या संदेशामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले। पहाटेच्या वेळेची काकडा आरती, पौर्णिमेची पाद्यपूजा, सर्व सद्भक्तांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी ठेवलेल्या पादुका, गुरु पंचायतन मंदिरात खूप सुंदर प्रकारे घेतलेली पालखी, दुपारच्या वेळेला मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली। सर्व सद्भक्तांनी 9 पादुका आपल्या डोक्यावर घेऊन दत्त मंदिराची प्रदक्षिणा घेतली। स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे पोटावर दगड घेतलंय अशा प्रकारे किंवा 9 महिने पोटात असलेलं बाळ घेऊन चाललेली आई ज्या प्रकारे चालते त्या हळुवार चालीत तुम्ही पादुकांना डोक्यावर घेऊन मंदिराची प्रदक्षिणा घ्यायची। अगदी तंतोतंत तशा प्रकारे ही उपासना पूर्ण केली गेली। पादुका फेरीच्या वेळेला कोणी जोरात स्वामी समर्थ नावाचं जयघोष घेत होता, कोणी गजर घेत होतं, कोणी टाळ, मृदुंग, नगारा वाजवत होतं, कोणी भजन म्हणत होतं। अशा प्रकारे खूप रोमांचक आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। निर्गुण गुरुच्या सानिध्यात असा सुंदर सहवास, सहयोग आणि सहप्रयोग क्वचितच कोणाच्या नशिबात असतं। अशावेळी गुरु आपली परीक्षा ती तर नक्कीच घेतो, आपल्या कोणाच्या लक्षातही आले नाही आणि महाराज आपला हा कार्यक्रम आपल्या मधोमध येऊन बघून गेले। आपण त्यांना कसं ठेवलंय, काय करतोय हे सगळं बघून गेले। महाराज बघत होते गंमत आपल्या अज्ञानीपणाची, आपली छोटीशी झलक दाखवायला मात्र ते आले होते। जेव्हा काही सद्भक्त सुमंत आश्रमजी महाराजांजवळ त्यांच्या नसल्याचे खेद व्यक्त करायला गेले त्यावेळेला स्वामी त्यांना बोलले, महाराज मात्र आले होते, तुम्ही ओळखायचं होतं की ते कोणत्या रूपात तुम्हाला भेटून गेले, तुमच्या बरोबरच होते, सगळं बघून गेले ते आपल्या डोळ्यांनी, आठवा। त्यावेळेला त्यांना एका अतिथीबद्दल सांगितलं गेलं की एक अतिथी आला होता, लहानसा मुलगा होता, त्याचं नाव होतं वासुदेव। तेव्हा सुमंत आश्रमजी महाराज बोलले, स्वामींची अगाध लीला, महाराज कधी कोणाला निराश करत नाही, भेटून गेले होते ते तुम्हाला वासुदेवच्या रूपात। तेव्हा त्या सद्भक्तांच्या डोळ्यातील अश्रू थांबले नाहीत। त्यांना असं वाटलं की काय महाराजांची अगाध लीला आहे, किती प्रेम करतात ते आपल्यावर, कोणाला हताश ठेवत नाही, सगळ्यांना भरभरून देत असतात। हो, हाच तो वासुदेव आहे जो आपल्या सगळ्यांमध्ये आला। त्याने गुरुपीठाचं दर्शन घेतलं, सगळ्या पादुकांचं दर्शन घेतलं, कदाचित क्षणभर का होईना तो दत्त मंदिरात बसला आणि निघून गेला। अशा प्रकारे वासुदेवच्या रूपात महाराज आपल्याला भेटून गेले। आपल्याला वाटत असतं, आपण चिंतेत असतो, काळजी करत असतो, टेन्शन घेत असतो, पण बरोबर त्या शक्तीचं आपल्यावर लक्ष असतं। आपण जरी त्याला विसरले असलो तरी त्याच्या स्मरणात आपण मात्र असतो। श्री स्वामी समर्थ वाडीत क्षणोक्षणी येणारी अशी ही प्रचितीच आहे जी सर्व सद्भक्तांना समर्थ वाडीत ओढते, स्वामींच्या सानिध्यात आणते व उचित असा मार्ग दाखवते। वासुदेवाची ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूनेच हा व्हिडिओ बनवला आहे। आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचावा, जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून
खूप लोकांचं कल्याण होईल, सगळ्यांचं कल्याण होईल व सगळे सुखी होतील, सगळ्यांना अनुभव येईल। महाराज कोणालाच दुखी हताश ठेवत नाही याची प्रचिती येईल। स्वामी हो।